नाही वातावरण वातावरण अर्थातच थोडंसं तंग असं आहे, टेन्स असं आहे, कारण ज्या पद्धतीचे प्रेक्षक येतो, ज्यांनी कदाचित हे नाटक आधी पाहिलं आहे तोही प्रेक्षक असतो, काही नवीन प्रेक्षकसुद्धा जोडला जातो ज्याला खूप आशा असतात नाटकातून, आणि मग इथे सगळी कलाकार मंडळी मनापासून काम करत असतात, कुठेही काही वाकडं न हो हीच एक प्रार्थना असते आणि फिंगर्स क्रॉस्ड असतात की सगळं जसं ठरवलं आहे जसं आपण बसवलं आहे तसंच उत्तम लोकांपुढे सादर व्हावं. सो त्या ग्रँड रिहर्सलला जो एक पोटात खड्डा पडलेला असतो तसा पोटात खड्डा पडलेला आहे खरं तर, त्यामुळे खूप नर्वसनेस आहे पण उत्तम होईल याची खात्रीही आहे कारण कलाकार इतके उत्तम आहेत. अगदी अगदी, म्हणजे सी कसं आहे माहिती ना, मी खरं तर बघायला गेलं ना तर माझी जबाबदारी फारशी काहीच नाही आहे, मी फक्त ह्या सगळ्यांना एकत्र आणलं आहे कारण हे सगळे इतके उत्तम कलाकार आहेत. म्हणजे विजय केंकरेंनी हे नाटक त्या लहानपणी खूप वेळा पाहिलेलं आहे आणि पाहिलेलं नसतं तरीसुद्धा तो इतका उत्तम दिग्दर्शक आहे की त्याला त्या नाटकाचा बरोबर पोत काय आहे, कशा पद्धतीने हे नाटक पुढे खुलवायला हवं हे सगळं त्याला माहिती आहे. कलाकारांच्या बाबतीत म्हणाल तर ललित प्रभाकर असेल, अभिजित खांडकेकर, ईशा केसकर, मृण्मयी यांनीसुद्धा त्यांच्या परीनं थिएटर केलेलं आहे, ॲमॅच्युअर लेवलला का असेना पण त्यांनी थिएटर केलेलं आहे. ते कमर्शियल सेटअपमध्ये कदाचित पहिल्यांदाच येत असतील पण तरीसुद्धा ते प्रेक्षक आल्यानंतर आणि त्या पद्धतीचं नाटक ज्या पद्धतीचं नाटक ते करत आहेत त्यांची त्यांना पूर्ण जाणीव आहे आणि ते खूप सिन्सिअर नट आहेत. माझं नेहमी हेच म्हणणं राहिलं आहे की प्रयत्न करून जर का आपण पाहिला नाही ना तर आपल्याला कधीच आपण पुढे जाऊ शकत नाही. माझी मला असं नक्की माहिती आहे की जेव्हा ते दत्ता भट, अरविंद देशपांडे, कमलाकर सारंग, ललिता केंकरे, मीना नाईक हे करत असतील तेव्हा ते उत्तमच करत असतील, तेव्हा ग्रेट करत असतील, आम्ही त्यांच्या नखापर्यंतसुद्धा पोचू शकत नाही पण आम्ही प्रयत्न करतो आहे की ते नाटक जे आहे जे व्यंकटेश माडगुळकरांनी लिहिलं आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावं. आणि ते इतके उत्तम कलाकार आहेत, तो धनंजय म्हस्कर आणि सिद्धेश जाधव धम्म हे सगळे इतके उत्तम गायक आहेत, त्यामुळे गायकांची टीम उत्तम आहे, नटांची टीम उत्तम आहे, म्युझिशियन्स उत्तम आहेत. राहुल रानडेंनी उत्तम म्युझिक कंपोज केलेलं आहे, प्रदीप मुळेंचा इतका विलक्षण सेट आहे, नेत्रदीपक मंगल केंकरेंनी छान कॉस्ट्युम्स केले, त्यामुळे माझी जबाबदारी खरं तर काय आहे नुसतं आता बघण्याची की हे सगळं व्यवस्थित होतं आहे ना. मी प्रतिसादाच्या बाबतीत मी खरं सांगू की मला हे नाटक खूप मनापासून आवडलं आणि असं वाटलं की हे प्रेक्षकांनी पाहावं आणि मला असं वाटतं की प्रेक्षकही नक्की हे नाटक पाहण्याची संधी चुकवणार नाहीत. कारण मी म्हटलं तसं माझा हा उपक्रम असल्यामुळे त्याच्यात मी फक्त प्रत्येक नाटकाचे 25च प्रयोग करत असल्यामुळे ह्याही नाटकाचे फक्त 25च प्रयोग होणार आहेत. 1968 साली ते नाटक झालं, त्यानंतर मध्यंतरी कोणीतरी याचे काही प्रयोग केले पण तेसुद्धा काही संस्थांसाठी वगैरे असे केले असते पण हे असं व्यावसायिक दृष्टीनं 68 नंतर आता येत आहे, त्यामुळे आता परत कधी येईल हे नाटक हे मला माहीत नाही. तर ही संधी त्यांनी दवडू नये आणि हे इतकं उत्तम लिखाण जे व्यंकटेश माडगुळकरांचं आहे ते त्यांनी त्याचा आनंद घ्यावा असं मला खरंच मनापासून वाटतं.